या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होईना आता रायगडाची लालबागच्या राजाची आठवण पवार साहेबांना या ठिकाणी आले। मी भारतीय जनता पक्षाचं आभार मानतो की पवार साहेबांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, त्याला त्यांनी चांगली प्रसिद्धी दिली। 40 वर्षानंतर शरद पवार रायगडावर गेले होते आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर 30 वर्षांनी पुन्हा लालबागच्या राजाच्या दर्शनाला शरद पवार साहेब या ठिकाणी आलेले आणि मला वाटतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होईना आता रायगडाची लालबागच्या राजाची आठवण पवार साहेबांना या ठिकाणी आले। मी लालबागच्या राजाला प्रार्थना करतो की यांना या ठिकाणी हिंदुत्वाच्या बाबतीत सुबुद्धी देवो, परंतु या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज यांनी पवार साहेबांसमोर प्रभू रामचंद्राचा विठुरायाचा हिंदुत्वाचा त्या ठिकाणी अपमान केला, त्यावर काही न बोलता या ठिकाणी दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनाला या ठिकाणी जायचं मला वाटतं हे निवडणुकीच्या दृष्टीनं का होईना नौटंकी का होईना लालबागच्या राजानं याला सुबुद्धी दिलेली आहे, परंतु महाराष्ट्रातील जनतेला यांचं हे ढोंगी प्रेम ह्या ढोंगी श्रद्धा निश्चितच त्या ठिकाणी समजून येतात। नाही, मी भारतीय जनता पक्षाचं आभार मानतो की पवार साहेबांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, त्याला त्यांनी चांगली प्रसिद्धी दिली।